एनटीपीसी प्रकल्पबाधित गावातील तरुणांवर अन्याय होत असून पैसे भरून कामगार भरती करत आहेत असा आरोप प्रकल्पबाधित गावातील सरपंचांनी केला. एनटीपीसी मध्ये स्थानिक कामगारांना संधी दिली जात नाही. एनटीपीसी कडून प्रकल्पबाधित गावांना दिलेला शब्द पाळला जात नाही. येथील वरिष्ठ अधिकारी विजय रेड्डी हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप होडगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड आणि तिल्लेहाळचे माजी सरपंच गोविंद वलेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. गेल्या वर्षी एनटीपीसीमध्ये स्थानिक तरुणांना कामावर घेण्यासंदर्भात होडगी स्टेशन, आहेरवाडी, फताटेवाडी, तिल्लेहाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान एनटीपीसी व्यवस्थापनानं आंदोलकांच्या मागण्या मान्य करत तसं लेखी पत्र एनटीपीसीचे व्यवस्थापक जे पी बलाई यांनी चारही गावच्या सरपंचांना दिलं होतं. मात्र दिलेला शब्द न पाळता एनटीपीसी व्यवस्थापनातील एचआर विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय रेड्डी हे अर्थपूर्ण व्यवहार करून कामगार भरती करत आहेत. रेड्डी हे मनमानी कारभार करत असून त्यांना लगाम घालण्यात यावा, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची इथून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मी त्यांना निर्देशन आले, ज्या ज्या वेळेस त्यांचे बाहेरचे लोक या ठिकाणी भरतात मी त्यांना सांगितले की तुम्ही या ठिकाणी बाहेरचे जे म्हणजे गेटपास जो जातो तो एच आर हेड म्हणजे जे रेड्डी सर आहेत त्यांच्या सैनिशीने या ठिकाणी गेटपास मंजूर होतो. मग ते रेड्डी साहेबांना या ठिकाणी दिसत नाही का की त्यावेळेस त्यांचं गेटपास या ठिकाणी बनवलं जातं, त्यावेळेस त्याच्या आधार कार्डाचा म्हणजे पुरावा त्या ठिकाणी जोडलेला असतो, तो आधार कार्डावरचा त्यांना जो ॲड्रेस आहे तो त्यांना कळतो. परंतु जाणून बोलून या ठिकाणी या चारही गावाला विटी धरून बाहेरचे लोक या ठिकाणी भरण्याचा घाट या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर आणि हा रेड्डी म्हणजे यांचे काय म्हणजे संबंध आहेत का, किंवा बाहेरचे हे लोक का भरतात, का आमची क्वालिफाईड लोक नाही आहेत का, आम्ही देत असताना या ठिकाणी अनेक वेळा त्यांना यादी या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेली आहे, परंतु या ठिकाणी ते लक्ष आमच्याकडे दुर्लक्ष करतात. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, आमचा एखादा जरी मुलगा घेतला तर जाणून बुजून आमच्या मुलाला कोळशामध्ये काम दिलं जातं की हा मुलगा सोडून दिला पाहिजे, इतकं म्हणजे की तो मुलगा त्या ठिकाणी कामच नाही करू शकत इतकं मेहनतीचं काम त्या ठिकाणी त्याला दिलं जातं. कारण तो पैसे दिलेला नसतो म्हणून, पैसे दिलं की चांगलं काम मिळतं, नाही पैसे दिलं की त्याला कसलं तरी काम द्यायचं, म्हणजे हे जाणून बुजून त्या ठिकाणी एनटीपीसीमध्ये चाललेलं आहे. आणि रेड्डी जे आहेत त्या रेड्डींचा हा सगळा खेळ आहे. मी आवर्जून कॅमेरासमोर स्पष्ट बोलतो की ह्याच्यामागं तो रेड्डीच कारणीभूत आहे. कोण आहेत रेड्डी? एच आर डिपार्टमेंटला ते मेन आहेत आणि त्यांच्या सहीशिवाय गेटपास होत नाही आणि ह्याला कारणीभूत रेड्डीच आहेत. या पत्रकार परिषदेला सरपंच जगन्नाथ गायकवाड, माजी सरपंच गोविंद वलेकर, संभाजी आरमारचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जगताप, विजू कडचे, संजय माने आदी उपस्थित होते.